नमस्कार सर्व पंतप्रधान थोडक्यात माझी ओळख देतो. माझं नाव कुंदन राऊत आहे. कुंदन मधुकर राऊत सुरुवातीला मी वेडिंग आटेसरच्या आर्मीमध्ये होतो आणि नंतर भेटलो होतो म्हणजे सिव्हिल कॉन्स्ट्रक्शन झालं गव्हर्नमेंटची. अनेक वर्ष मी निसर्गाचा काय म्हणलं विकास ज्याला आपण म्हणतो विकास बोलेल तो मी करेल. एक 12 वर्षापूर्वी मला जेव्हा मी जयंता बंधूराव तुळशिवंडे गावात काम करायचो तेव्हा मला दोन माणसं भेटली बोलते की तुम्ही हे निसर्गाचा राज करताय तसा आहे तसा आहे. बरेच चर्चा झालो होते वाद झाला. मी बोल काय निसर्गाचा तुमचा मी स्वतः शेतकरी आहे. मी अनेक झाडं लावतो फुले लावेन आधी लावेन नाही तसं तुम्हाला म्हटलं गुलबर वाटी माहीत नाही पण तू सांग ना गुलबर वाटी काय त्यात वाटलं आम्ही नेट तुला सांगू शकत नाही. तो एक काम कर मुंबईला अशाचा एक व्यक्ती आहे ॲडव्होकेट ग्रीन लावून माझा तो आमच्या प्रकल्पाला पूर्ण त्याच्या मदतीने हे सर्व प्रकल्प आम्ही थांबवले आणि अशा कसा लढायचा ते करता आणि चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे जागतिक तापमान वाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आणि ते दुष्परिणाम म्हणजे काय हे चांगलं समजून जातात. तर ठीक आहे मी तेव्हा तेवढं आहे मी विसरून गेलो पण माझे नेहमी फेऱ्या सर्व नात्यात मुंबईमध्ये असल्यावर मुंबईने व्हायचे तर विचारायला लागले या ग्लोबल वॉर्मिंगबद्दल विचारले आपण ते गंभीर विषय काय तर मी एकदा भेट घेतली थोडीशी गंभीरता लक्षात आली दोनदा तीनदा चारदा आणि मला असं असं लक्षात आलं की बाबा जागतिक तापमान वाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग हा एक भयानक विषय आहे आणि येणारी आपली पिढी म्हणजे माझा मुलगा किंवा मुलगी माझा मुलगा मुलगी म्हणजे येणारी आपली मुलं हे त्यांचं पूर्ण आयुष्य जगू शकणार आपण म्हणणार हे त्यांचं मृत्यू विषय. तर मी त्यांना विचारलं तुम्ही म्हणता हे करायचं नाही ते करायचं नोकरी करायचं नाही धंदा करायचा नाही मग खायचं काय जगायचं काय कसं मग ते म्हणाले वडील काय करायचे काय आजोबा काय करायचे पणजोबा काय करायचे आणि नंतर बरेच चर्चा झाल्या मला लक्षात आलं की काय की ग्लोबल वॉर्मिंग काय आणि त्याला उत्तर काय ते म्हणाले की शाश्वत जीवन हेच ग्लोबल वॉर्मिंगला आणि तुमच्या जीवनाला उत्तर आहे आणि खरं स्वतंत्र पण काय ते शाश्वत जीवन आहे. शाश्वत जीवन म्हणजे काय अनेकांना माहीत नसतं आपल्याला माहीत आहे की आपल्याला निसर्ग शेती करून अन्न पिकवणं वर्षासाठी चरखा हातमा आणि पर्यावरणावर घर हे हजारो वर्ष आपल्या पिढ्या पिढ्यांनी केलेली आहे ना आणि आता आता आपल्या डोक्यात असा विचार आलेला आहे सर्वांच्या अशी मानसिकता झालेली आहे बनवलेली आहे की माझा विकास करायचा आहे माझा मुलाबाळांचा विकास करायचा आहे तर मला 15-20 वर्ष शिक्षण केलंच पाहिजे आणि त्याच्यानंतर मी जाऊन कुठेतरी कारखान्यामध्ये ऑफिसमध्ये कुठेतरी साहेबांकडे शेतकडे काम करणारच आणि वयाच्या 58 आणि 60 वर्षाची निवृत्त होणार बरोबर आहे. त्याच्यामध्ये हे सर्व हेच घडणार ना. आता आपण म्हणतो की निसर्गाचं प्रचंड हानी होते प्रकल्प येत आहेत पण प्रकल्प कशामुळे येत आहेत आपल्याला वीज लागते दुसऱ्या घरावरची माणसं वीज भेटून देत नाही आपल्याला गाड्या घ्यायच्या आहेत रस्ते येणारच पृथ्वीवर सर्वात जास्त निसर्गाची हानी आणि कार्बन उत्सर्जन हे वाहन करत वाटतं 75% अधिक वाहन ही वाहन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष म्हणजे त्याचं डोंगर नष्ट करणं गाडी नष्ट करणं ओव्हरब्रिज काढणं माती काढणं मातीची वाहतूक त्याचं पूर्वेपेक्षा शुद्धीकरण आणि पाड बनवणं म्हणजे आपले गाडी कार घरात आल्यानंतर अर्धा अधिक प्रदूषण त्यांनी आधीच केलेलं असतं राहिलं काय आता लोक म्हणतात की आम्ही गाडी देऊ पण ती थोडीच वापरू नाही नाही आता वीज भारतामध्ये मला वाटतं 350 थर्मल पॉवर प्रोजेक्ट आहे आणि ॲव्हरेज एक दिवसाला 15 लाख टनापेक्षा अधिक कोसळणार आणि ते 6.5 ते 7 लाख टन रात जो प्रोजेक्ट तिथे असेल तुमचा डहाणू असेल नाशिक असेल कोटा असेल कुठेही असेल तिथे जे 5000 टन 10000 टन जो काय कोसळतं त्याची रात प्रदूषण परिसरांमधून आपण कशा पद्धतीने थांबू शकतो त्याच्याकडे आपल्याला वीज पण पाहिजे टीव्ही पाहिजे फ्रीज पाहिजे वॉशिंग मशीन पाहिजे आणि प्रोजेक्टही नको तर असं नाही जाणार ना हे तर आपलं हे असंच चाललं सर्व तर ते प्रोजेक्ट येणारच आहे तर हे नको म्हणून आपण काय करावं पाहिजे आपण शून्यामध्ये जाऊ शकत नाही पण आपण प्रयत्न ते शून्याचा करायला पाहिजे की आपल्यापर्यंत काय करता येईल. तर मी माझा असा निर्णय घेतला की ठीक आहे आपली असलेली पारंपरिक शेती आहे तिथं शेती करूया
त्याच्यातनं जास्तीत जास्त आपलं अन्न उत्पादन करूया, व्हॅल्यू अजून घेऊया. वस्त्रच तेवढं महत्वाचं नाही. आणि निवारात असलेला आपला जो आहे वडिलांनी आजोबांनी बांधलेला अनेक वर्ष चालेल. मला वाटतं कमीत कमी गारजा कमीत कमी करणं आणि शाश्वत जीवन जगणं हेच प्रकल्प नको, प्रदूषण नको ह्याला एक मात्र उत्तम उपाय. दुसरा कुठलाही उपाय असू शकत नाही. खूप काही आहे पण मला वाटतं प्राण्यांचं लोकांवर चांगल्या प्रकारे आहे का. आणि एक सांगावंच वाटतं की आपण तुकड्या तुकड्यामध्ये गिरीजाव नेहमी सांगतात की प्रत्येकाला निसर्गाची तो प्रेम आहे, त्याची हानहानी होऊ शकत पूर्णच वाटतं. पण कोणी प्लास्टिक गोळा करतं, कोणी थर्माकोल गोळा करतं, कोणी साप करतं, कोणी आणखी काहीतरी वेगवेगळे प्रकार करतात, कोणी झाडं लावतं. पण तुकड्या तुकड्यामध्ये पर्यावरण संरक्षण होऊ शकत नाही. एकीकडे आपण निसर्गाची पर्यटन मोठ्या प्रमाणात हानी करायची आणि परत ते त्या जखमा घालून काढण्याचा प्रयत्न करा तर ते होऊ शकत नाही. संरक्षणचा अर्थ होतो की त्याला इजा न होऊ देणं. मेकॅनिकचा मी आणि समजा पुष्कळ बॉडीगार्ड आहे, अंगरक्षक आहे, तर त्याला इजा झाल्यावर त्याला तर वागणार नाही की त्याचा त्याला इजा होऊ नये, त्याच्यावर कोणी गोळ्याबार करू नये, त्याच्यावर कोणी चॉपर मारू नये ह्याचा प्रयत्न करा. तसंच पृथ्वीचं पण आहे. आणि निसर्गाने बघा जगण्यासाठी सर्व फुकट दिलेले आहे. आपण क्षणक्षणी श्वास घेतो फुकट आहे, आपण आपल्या विहिरीचं पाणी पितो फुकट आहे, बरोबर आहे. आणि थोडस एक दोन तास राबलं तरीही फुकट आहे. म्हणजे जगण्याच्या सर्व सोयी आपल्या निसर्गाने फुकट केलेल्या आहेत. पण आपल्याला शिक्षकांनी असं खाण्यापी असं खाण्या शिकवले आणि राहिल्या गोष्टी आनंदाच्या. आपण काय करतो, विहिरीत उड्या मारतो, समुद्रात पोहतो, ट्रेकिंग करतो, जे काय बॉडीमध्ये जाऊन मनामध्ये फिरतो, फळं खातो, उड्या मारतो, म्हणजे जगण्याच्या आणि आनंदच्या सरसकट सर्व होती सर्व निसर्गाने फुकट दिलेले आहे. पण आपण त्याच्यासाठी करतो उदरनिर्वाह करत नाही. गीतनिर्वाह त्यांच्या भाषेत आपण टीव्ही निर्वाह, कार निर्वाह, बंगला निर्वाह असं सर्व निर्वाह करतोय. हातचं सोडून पलट्याच्या पाठीमागे करतो. मला वाटतं शाश्वत जीवन हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि इतरांनाही समजून दिलं पाहिजे. ह्याच्यामध्ये सर्व सुख आहे आपल्या. हे म्हणजे खरं स्वतंत्र आहे. शाश्वत जीवन हेच खरं स्वतंत्र आहे. हे कुठे ऐकून किंवा पुस्तकं वाचून असं ऐकलेलं नाही. 12 वर्ष मी जगण्याचा प्रयत्न करतो, 100% नाही पण मॅक्झिमम हे जगतो. म्हणून मला असं लक्षात येतं की शाश्वत जीवन हे खरं स्वतंत्र आहे. शिवाय ह्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची निसर्गाची हानी होत नाही. धन्यवाद.